बुलेटिनच्या सुरुवातीलाच जळगाव मधून एक मोठी बातमी. जळगावात एनसीपीच्या मेळाव्यात चक्क बत्ती गुल झाल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे. खडसेंच्या भाषणावेळी दोन वेळा बत्ती गुल झाली. मोबाईल टॉर्च लावत यावेळी घोषणाबाजी करण्यात आली, तर बत्ती गुल झाल्यामुळे कार्यकर्ते आक्रमक झाले असल्याचं पाहायला मिळालं. आणि या कार्यक्रमाला विरोधी पक्ष नेते अजित पवार देखील उपस्थित होते. जळगावात हा प्रकार घडलाय. जळगावामध्ये एनसीपीच्या मेळाव्यामध्ये बत्ती गुल झाल्याचा प्रकार समोर आलेला आहे. खडसेंच्या भाषणावेळी तब्बल दोन वेळा बत्ती गुल झाली आणि यावेळी मोबाईल टॉर्च लावत कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी नितीन नांदुरकर, आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. नितीन, राष्ट्रवादीच्या मेळाव्यात हा बत्ती गुल झाल्याचा प्रकार समोर आलाय. निश्चितच, आज माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. सकाळी त्यांनी 5 वाजता या ठिकाणी हे मेळावा घेतला. त्यानंतर सायंकाळी 4:30 वाजेच्या दरम्यान या ठिकाणी जळगावच्या छत्रपती संभाजी महाराज सभागृहामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा या ठिकाणी घेण्यात आला. या ठिकाणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी या नाट्यगृहामध्ये ज्यावेळेस सर्व राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना माजी मंत्री एकनाथ खडसे यावेळेस भाषण करत होते, मार्गदर्शन करत होते. यावेळेस सलग दोन वेळा या ठिकाणी लाईट गेली. यावेळेस बत्ती गुल झाल्यानंतर राष्ट्रवादी पक्षाच्या जोरदार घोषणाबाजी पदाधिकाऱ्यांनी केली आणि टॉर्च लावून आपली घोषणाबाजी करत असताना एकच वाजा अजित दादा अशा घोषणांनी हे संपूर्ण छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह हे धनावून टाकलं होतं. नितीन, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.